नमस्कार, मराठी गुरुणी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. फुलांच्या सुगंधामुळे संताप मिटून भाग्य उजळतं हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी ते खरं आहे. भविष्य आपल्या मेंदूत असतं आणि सुगंध देखील. जर आपल्या विचारातून अडथळा दूर होऊन जात असतील तर आपले भाग्य आपोआपच उजळते. या व्हिडिओमध्ये आपण अशा काही फुलांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपले भाग्य चमकते. पारिजात. पारिजाताच्या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मिन, नाईट जास्मिन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फुलांमुळे ट्री ऑफ सॉरो असेही नाव आहे. पारिजातकाचे फूल आपल्या जीवनातून ताण दूर करून जीवन आनंदाने भरतात. हे फूल सूर्यास्तानंतर आणि अगदी पहाटेच्या वेळी उमलतात. या वृक्षाच्या स्पर्श मात्रने व्यक्तीचा थकवा दूर होतो. हरिवंश पुराणात या वृक्ष आणि फुलांबद्दल विस्तारपूर्वक माहिती मिळते. लक्ष्मी पूजेसाठी हे फूल वापरले जातात. ज्या अंगणात पारिजात उमलतात त्या घरात नेहमी शांती आणि समृद्धी वास करते. रातराणी. याला चांदण्याचे फूल देखील म्हणतात. सर्वात तीव्र सुगंध वातावरणात पसरवणारी रातराणीचे फूल रात्री उमलतात. वर्षभरात 3-4 त्यांना बहर येतो. दरवेळेस 7 ते 10 दिवसांपर्यंत या फुलांचा दरवळ अंतरापर्यंत पसरत असतो. या सुगंधामुळे जीवनातील सर्व संताप नाहीसे होतात. या फुलांपासून अत्तर काढलं जातं. या फुलांचा महिला केसात मालण्यासाठी गजरा तयार करतात. रातराणीचं झाड 13 फूट लांबीचं असू शकतं. याची पानं साधे, अरुंद, चाकूप्रमाणे लांब आणि गुळगुळीत आणि चमकदार असतात. जाई. जाई सुगंधित असल्यामुळे अंगणाची शोभा वाढवते. जाईचं फूल पांढरेशुभ्र सुगंधी वासाचे आणि नाजूक दिसणारे असतात. पांढऱ्या रंगाच्या या फुलांच्या सुगंधामुळे मन आणि मेंदूचे सर्व ताण दूर होतात आणि वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. निशिगंध. निशिगंधाचे फूल संपूर्ण भारतात आढळतात. मैदानामध्ये एप्रिल ते सप्टेंबर आणि पहाडी भागात जून ते सप्टेंबर महिन्यात फुलं उमगतात. निशिगंधाचे 3 प्रकार असतात. हे फूल माळा आणि बुके तयार करण्यासाठी वापरले जातात. सजावटीसाठी या फुलांचा वापर होत असून याने अत्तर देखील तयार केलं जातं. या फुलांमध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत. केवडा. केवडा किंवा केतकी सुगंधित फूल आहे आणि याचं अत्तर उन्हाळ्यात शरीराला शीतल करतं. केवड्याच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची जळजळ आणि घामाचा वास दूर होतो. उन्हाळ्यात दररोज केवड्याच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर शीतल राहतं. केवड्याचा वापर अत्तर, पान मसाला, पुष्पगुच्छ, लोशन, तंबाखू, केश तेल, उदबत्ती आणि साबणात सुगंधाच्या रूपात केलं जातं. औषध म्हणून केवड्याच्या तेलाचा वापर डोकेदुखी आणि आर्थरायटिक सारख्या आजारामध्ये केलं जातं. मधुमालती. लाल, गुलाबी आणि पांढऱ्या अशा रंगाच्या गुच्छात उमगणारे मधुमालतीचे फूल खूप सुंदर दिसतात. याच्या सुगंधामुळे जवळपासच वातावरण दरवळून जातं. जवळपास पूर्ण वर्ष याला फुले येतात. हे बाल्कनी, गेटपोस्ट, कुंपण, गच्ची, खांब, भिंतीला कव्हर करण्यासाठी उत्तम बेल आहे. हे फूल रंग बदलतात. सूर्योदयावेळी फुलं उमगतात तेव्हा पांढऱ्या रंगाचे असतात आणि दुसऱ्या दिवशी तेच फूल गुलाबी रंगात परिवर्तित होतात आणि तिसऱ्या दिवशी गडद लाल रंगाचे होतात. यात पांढऱ्या रंगाचे लहान फळ देखील लागतात जे नंतर तपकिरी रंगात परिवर्तित होतात. मधुमालतीच्या झाडाच्या प्रत्येक भागात आयुर्वेदिक उपचारात वापर केला जातो. ब्रह्मकमळ. एक असतं साधकमळ आणि दुसरं असतं नीलकमळ तर तिसरं असतं ब्रह्मकमळ. हे अत्यंत दुर्लभ असून जेथे हे उमगतात तेथे सुख, समृद्धी आणि शांती राहते. वैद्याप्रमाणे याच्या पाकळ्यातून अमृताचे थेंब गळतात. याने कर्करोग सारख्या आजारावर देखील उपचार करता येतो. हे फूल उमगताना बघितल्याने लवकरच इच्छित मनोकामना पूर्ण होतात. हे फूल रात्री उमगतं आणि दिवसाला कोंबून जातं. मित्रमैत्रिणींनी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी मराठी गुरुनी चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।